सर अनिल देशमुख सरांना जामीन भेटला आहे मुंबई हायकोर्टातून सीबीआय प्रकरणामध्ये, नेमकी काय प्रतिक्रिया आपली? आज माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांना जामीन मंजूर केलेला आहे आणि ते जामीन मंजूर जे आहे 1 लाखचे उचलकेवर त्यांना जामीन दिलेला आहे आणि जामीन देताना काही अटी त्या ठेवली आहेत, त्याच्यामध्ये त्यांना पासपोर्ट सबमिट करायचे आहे, मुंबईच्या बाहेर ते जाऊ शकत नाही आणि त्या व्यक्ती त्यांना सीबीआयच्या ऑफिसमध्ये दर मंगळवारी 10 ते 12 इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला कॉपरेट करायचे आहे, सीबीआयच्या ऑफिसमध्ये त्यांना अटेंडन्स द्यायची आहे, अशी अटी ठेवली आहेत। देशमुख साहेब कधीपर्यंत बाहेर येतील, कारण सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार आहे? ते 10 दिवसाची त्या लोकांनी रिक्वेस्ट केली माननीय उच्च न्यायालयाला आणि माननीय न्यायाधीश साहेबांना त्यांना 10 दिवस दिले आहेत, तर 11व्या दिवशी ते बाहेर येतील, कारण की या ऑर्डरमध्ये सांगितलं आहे की 10 दिवसाच्या आज तुमची सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर 11व्या दिवशी हे ऑर्डर जे आहे ते इफेक्टिव्ह होणार आहे। आपण सुरुवातीपासून आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये महत्त्वाची भूमिका आपण आपली आहे, तर काय आजचा आनंद कसा व्यक्त कराल? हां, मी पहिल्यापासून या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसातून आजपर्यंत 16 महिने मला झाले, ते त्या दिवसापर्यंत मी अनिल देशमुख साहेबांच्या मॅटरमध्ये आहे, तर आज मला खूप खुशी वाटली आहे की आम्ही जिंकलो आणि आम्ही मैदान जिंकलो, आम्ही साहेबांना बाहेर काढला आणि ते आता मला बरं वाटतंय की आमची 6 महिन्याची मेहनत जी आहे ते ठरली।